सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आपण पोस्ट कोविड रेस्पिरेटरी रिहॅबिलिटेशन सेंटर हे सुरू करत आहोत. जिल्हा प्रशासन आणि फिजिओथेरपिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. भरपूर जे कोविड बरा झाल्यानंतर काही लोकांना जे काही श्वसनाचे वगैरे त्रास होत असतो किंवा त्यांना काही व्यायाम करणं जरुरी असतं, जेणेकरून भविष्यातले कोविडचे जे कॉम्प्लिकेशन्स असतील, जसे लंगचे फायब्रोसिस आहे किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स असतील, ते टळणं ते टाळता येऊ शकतात, अशा पद्धतीचे व्यायाम शिकवण्यासाठी म्हणून किंवा इतरही त्यांना कोविडच्या संदर्भामध्ये श्वास घेताना काही त्रास होतो आहे किंवा व्यायामाच्या अनुषंगाने काही त्यांना माहिती विचारायची असेल, तर ती माहिती देण्यासाठी म्हणून हे एक आपण पोस्ट कोविड रेस्पिरेटरी रिहॅबिलिटेशन सेंटर इथे उघडलेलं आहे, जिथे आपले फिजिओथेरपिस्ट जे असतील ते सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे असे 3 दिवस सुरुवातीला एक ग्रुप थेरपीचं सेशन घेत जातील. इथे येणाऱ्या पेशंट्सला इथे त्यांना एक व्हिडिओ दाखवण्यात येईल, तसेच त्यांना प्रत्यक्ष देखील मार्गदर्शन करण्यात येईल. आणि आवश्यकतेनुसार जर गरज पडली तर आपण याची जी फ्रिक्वेन्सी आहे तीसुद्धा वाढवू. तर माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण जे आता जवळजवळ साधारणतः 30,000 ते 35,000 आपले रुग्ण जे आहेत हे कोविडमधून बरे झालेले आहेत, आणि पुढचा त्रास त्यांना भविष्यातला टाळण्यासाठी किंवा जर काही होत असेल तर तो कमी करण्यासाठी म्हणून जी फिजिओथेरपी फार महत्त्वाची असते, त्या फिजिओथेरपी पॉईंट ऑफ व्ह्यू जे रेस्पिरेटरी रिहॅबिलिटेशन करायचं आहे त्यासाठी या सेंटरचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा, त्याचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. धन्यवाद.